वर्षवासाच्या समारोपा प्रसंगी भदंत धम्मपाल महास्तवीर यांनी विहिरीमध्ये उतरून केला पवित्रन पाठ आणि सोबत धम्म देसना सुद्धा केली. या प्रसंगी मोठ्या संख्येने बौद्ध उपासक उपासिका उपस्थित होते. महाबोधी बौद्ध विहार समिती व महाबोधी युवा मंचाचा संयुक्त विद्यमाने आषाढ पौर्णिमा तसेच अश्विन पौर्णिमा पर्यंत वर्षावास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. न्यू ठवरे कॉलनी महाबोधी बुद्ध विहारात वर्षावासाचा कार्यक्रमाचा समारोप झाला. या प्रसंगी भदंत धम्मपाल महास्तवीर विहाराच्या बगीच्यामध्ये असलेल्या विहिरीत उतरून फक्त पवित्रन पाठ केले नसून उपासकांना धम्मदेसना सुद्धा केली. भदंत धम्मपाल महास्तवीर यांनी ताडोबाच्या बोथली जंगलात व कोलार नदी कोराडे नागपूर येथे नदीच्या काठावर नांदा स्मशानभूमीत 44 दिवस मौन साधना केली होती. विशेष म्हणजे भदंत धम्मपाल महास्तवीर आडवे झोपत नाहीत. भदंत सदैव पद्मासनाच्या स्थितीमध्ये राहतात. मागच्या वर्षी त्यांनी मौन पालन अधिष्ठान मनशुद्धीकरण साधना केली होती. भंतेंचा रहिवास सध्या अशोक नगर स्थित सम्राट अशोक बुद्ध विहारात आहे. महावयस्करिता शरद नागदेवे नागपूर.